हॅलो, गुड आफ्टरनून. कादंबरी लिहायला घेतली आणि लिहिता लिहिता मध्येच तुमची आठवण आली. मला माहिती आहे काही जण रोज माझ्या व्हिडिओची वाट पाहतात, पण त्याआधी आज एक सकाळी मेसेज वाचला मी एकनाथ कुलकर्णी यांचा. त्यांनी कुळथाचं पिठलं घरी केलं, घरी सगळ्यांना आवडलं असा त्यांचा तो मेसेज होता. एकनाथजी थँक्यू, असेच मेसेजेस येत राहतात, येतात, तुम्ही करताय, त्यामुळे मला नवीन व्हिडिओज करायला प्रेरणा मिळतीये. सो थँक्यू, करत रहा नवीन पदार्थ. काल कडू, कारल्याची कडू भाजी दाखवली होती, त्यामुळे आज माझ्या आडनावाप्रमाणे अर्थातच एक गोड पदार्थ, अगदी साधा, सोपा, हेल्दी, सुंदर. पदार्थाचं नाव आहे खांडवी. त्याच्यासाठी लागणारं साहित्य अर्थातच तांदुळाचा रवा, तूप, गाईचं, म्हशीचं कुठलंही साजूक तूप, गूळ आणि ओलं खोबरं आणि एक 4-5 लवंगा. एका पातेल्यात किंवा कढईत तूप घालायचं थोडे, 3-4 चमचे. त्याच्यानंतर त्याच्यावर 4-5 लवंगा घालायच्या. लवंगा थोड्याशा भाजल्या की त्याच्यावर तो रवा घालायचा. जसा आपण शिऱ्यासाठी रवा भाजून घेतो तसाच तो तुपावर चांगला रवा परतून घ्यायचा. बारीक मंद आचीवर, बराच वेळ लागतो, थोडा अर्धा पाऊण तास. तो भाजून झाला की एका साईडला गुळाचा पाक करून घ्यायचा, म्हणजे पाण्यात गूळ वितळून घ्यायचा आणि तो त्याच्यात घालायचा. म्हणजे थोडक्यात आपण गुळाचा शिरा केल्यासारखाच होईल, पण तांदुळाचा रवा. तिकडे आपण जो शिरा करतो तो गव्हाचा रवा असतो. ते झालं छान, तो शिरा झाला घट्ट, ड्राय करायचा नाही खूप आणि खूप ओलसर पण नाही. त्याच्यामुळे त्याच्या प्रमाणात तो पाक घालायचा, सावकाश ओतायचा जेवढा पाहिजे तेवढा, आणि झाकण घालून ठेवून द्यायचं की वाफ दिली, शिजला की तो शिरा तयार होईल. त्यानंतर एक ताट घ्यायचं, त्याला तूप लावायचं त्या पूर्ण ताटाला आणि त्याच्यावर तो शिरा थापायचा. थापताना तो थोडासा जाड असला पाहिजे, असा साधारण म्हणजे ढोकळा वगैरे असतो काइंड ऑफ तसा, थोडासा जाडसर. आणि त्याच्यानंतर थापून झाल्यानंतर तो जाडसर त्याच्यावर पूर्ण खोबरं लावायचं वरून, ताटभर पूर्ण वरून असं खोबरं लावायचं त्याला. ते दाबायचं हाताने, मग ते खोबरंही त्याला चिकटत. आणि ऍडिशनल म्हणजे काय, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ड्रायफ्रुट्स वरून लावू शकता, पण त्याची काही गरज नाही, कोणाला पाहिजे तर लावू शकता. आणि त्यानंतर मग त्याचे जसे पाहिजे साईज त्याप्रमाणे कापायचं, म्हणजे त्याला तुकडे करायचे त्याचं सुरीने. आली खांडवी रेडी, एक साधारण अर्धा पाऊण तासात मस्त. आणि गुळाचा पदार्थ असल्यामुळे गुळातून लोह मिळतं शरीराला, आणि डायबिटीस पेशंट किंवा कोणी आजारी माणसं असतील, मुलांच्या डब्यात द्यायला तुम्हाला उपयोगी होईल. फार दिवस राहत नाही, कारण ओलं खोबरं आहे, 2 दिवस मेबी फार तर. त्याच्यामुळे करताना थोडं करा, करून बघा कसा वाटतोय मला कळवा. जसं एकनाथजीनी मेसेज केलाय तसा मेसेज करा. मी माझ्या पुन्हा कामाला लागते, खूप लिहायचंय कादंबरी, लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवायची इच्छा आहे. बघूया कसं जमतंय. थँक्यू.